राज्यातील कॉलेजेस सुरू करण्याबाबत उदय सामंत सरांनी पुन्हा एकदा एक बैठक इथं बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाची बातमी आपल्याला दिलेली आहे तर त्या बातमीमध्ये असं सांगतात की कॉलेजेस सुरू करण्यासाठी ते सकारात्मक पावले इथं उचलत आहेत म्हणजेच की त्यांनासुद्धा आता घाई झालेली आहे की राज्यातील कॉलेजेस इथं सुरू करावे पण राज्यातील कॉलेजेस सुरू करण्यासाठी इथं बघा की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे प्रकारचे निर्णय इथं होऊ शकतात म्हणजेच की ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये किती प्रमाणात इथं कॉलेज जेस सुरू करायचे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना जास्त असेल त्या जिल्ह्यांमध्ये कॉलेजेस सुरू कराय कॉलेजेस सुरू करायचे का तर याबाबत ते विचार करत आहेत म्हणजेच की याबद्दल जे आहे पूर्णपणे डिस्कशन करतील आपल्या मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत तर याबाबत डिस्कशन करून आपल्याला जो आहे निर्णय कळवतील म्हणजेच की राज्यातील जे कॉलेजेस आहेत पूर्णपणे सुरू होतील नाहीत परंतु काही प्रमाणात म्हणजे काही टक्क्यांवरती राज्यातील कॉलेजेस इथं सुरू होणार आहे ठीक आहे आणि याबाबतचा जो निर्णय आहे म्हणजे फायनल डिसिजन आहे ते जे आहे आपले मुख्यमंत्री त्यांचा आदेश आल्यानंतर ते आपल्याला देतील तर चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करून ठेवा याबद्दल कोणतीही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की येणार थँक्यू फॉर